जय गजान, जय तो संस्कृतम। महाकवी कालिदास विरचित अभिज्ञान शकुंतलम नाटकाच्या सातव्या अंकाचा अभ्यास आपण करतोय। तो करत असताना आता राजाचं आणि शकुंतलीचं पुनर्मिलन कशा पद्धतीने संपन्न झालं हा कथाभाग आपण पाहिला, आणि तो पाहिल्यानंतर आता हे दोघेही जण ज्यांच्या आश्रमामध्ये हा आनंदोत्सव संपन्न झालेला आहे त्या महर्षी कश्यपांना आणि अदितीला वंदन करण्याकरता जाणार। त्या दोघांना वंदना करता राजा येत आहे ही बातमी सांगण्याकरता गेलेले, मातली परत येतात। इथपर्यंत कथाभाग आपण पाहिला। आल्या आल्या मातलींना जेव्हा हे संपूर्ण दृश्य दिसतं की शकुंतला तिथे येऊन पोहोचलेली आहे, राजानी आणि शकुंतलेनी एकमेकाला पाहिलेलं आहे, ओळखलेलं आहे, आणि दोघांनीही एकमेकाला आता आनंदाने स्वीकारलेलं आहे, हा सगळा कथाभाग पाहिल्यानंतर मातलींचं वाक्य येतं। मातली स्वाभाविक म्हणतायत, दिष्ट्या धर्मपत्नी समागमेन पुत्रमुख दर्शनेन च आयुष्मान वर्धते। नशीबवान आहात की आपल्याला पुन्हा धर्मपत्नी प्राप्त झाली, पुत्राचं मुख दर्शन आपल्याला झालं, आणि त्यामुळे आयुष्मान असलेले आपण, श्रेष्ठ अशा प्रकारचे आपण आता जणू काही भाग्यशाली झालेले दिसत आहात। अशा अर्थाने मातलींनी त्या सगळ्याचा एकत्रित विचार केला। राजा म्हणतोय, अभूत संपादित स्वादुफलो मे मनोरथाः, माझ्या सगळ्या मनोरथांना पूर्वी कधीही प्राप्त न झालेले सगळे फळ आता प्राप्त झालेले आहेत। जे जे काही मिळावं असं आयुष्यात वाटतं ते सगळं मिळालेलं आहे। इंद्राची सोबत मिळाली, इंद्राचं सख्य मिळालं, त्यांनी केलेला अद्वितीय सत्कार मिळाला, आता गेलेली पत्नी मिळाली आणि पुढे अद्वितीय अशा प्रकारचा पुत्र मिळाला, सगळ्याच गोष्टी मिळाल्या, माझं आयुष्य जणू काही धन्य झालेलं आहे, सार्थ झालेलं आहे, अशा अर्थाने वाक्य वापरतंय। त्याच्यावर ते मातली मुला म्हणतायत, मातले न खरू विदितो अयम आखंडलेन वृत्तांत स्यात, मला हा जो आनंदाचा मिळालेला भाग आहे हा सगळा भगवान देवराज इंद्रांना समजायला हवा। वाक्याचा अर्थ, तुम्ही हे देवराज इंद्रांना सांगा की त्यांच्या मित्राला तुमच्याकडून निघाल्यानंतर सुद्धा आणखीन फळ मिळतच आहेत, म्हणजे तिथे तर अद्वितीय सत्कार झालात पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा सत्कार इथे मला पत्नीच्या आणि पुत्राच्या प्राप्तीने झालेला आहे, जणू काही ही पण इंद्राचीच कृपा आहे, अशा अर्थाने तो वाक्य वापरतोय राजा। आणि तो म्हणतोय हे सगळं इंद्राला कळायला हवं। वाक्याचा अर्थ, तुम्ही त्यांना सांगा असं त्याला खरं तर म्हणायचं आहे। त्याच्यावर मातली हसतात आणि म्हणतात, सविस्मितम किम ईश्वराणाम परोक्षम, ईश्वरांसाठी परोक्ष काय असतं, त्यांना माहीत नाही असं काय असतं, त्यांना बसल्या जागी सगळं कळत असतं, त्यांना कळलेलंच आहे। ए तो आयुष्मान, आपण यावं इकडे, भगवान मरीचीस ते दर्शनम वितरती। मस्त वाक्य आहे, ते तुम्हाला भेटतायत नाही, ते तुम्हाला दर्शन देणार आहेत, कारण महापुरुषांचं जे असतं ते दर्शन होत असतं, भेट असा विषय नाही, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला दर्शन देत आहेत। राजा शकुंतलेला म्हणतोय, शकुंतले अवलंब्यताम पुत्रहा, मुलाला घे, त्वाम पुरस्कृत्य भगवंतम दृष्टुम इच्छामी, तुला समोर ठेवूनच मी त्यांना भेटू इच्छितो। शकुंतला म्हणते, जिर्ही मी आर्यपुत्रेन सह गुरु समीपे गंतुम, मला आपल्या समोर त्यांच्या समोर येण्याची लज्जा वाटत आहे, कारण कुठे ना कुठेतरी आता मला अचानक आपण भेटलेले आहात। इथल्या लज्जा शब्द लाज या अर्थाने नाही, लज्जा याच अर्थानी आहे की मोठ्या पुरुषांच्या समोर कसं जायचं। एखादी नववधू जशी थोडीशी थरथरते, जशी थोडीशी आतमधल्या आतमध्ये संकोचित होते, तशा प्रकारची ती रचना आहे। या अर्थाने शब्द वापरलाय, तेव्हा आता कुठं ती नववधू आहे, त्याचं उत्तर आहे आताही ती नववधूच आहे, कारण खऱ्या अर्थाने स्वीकार तिचा आताच झालेला आहे, त्यामुळे त्या अर्थाने नववधूच ती आहे। तशा अर्थाने ती म्हणते की मला थोडासा संकोच वाटत आहे। राजा म्हणतोय, आपे आचरितव्यम अभ्युदय कालेषु, अगं असं जरी असलं तरी आपल्याला अशा पद्धतीने या अभ्युदय काळामध्ये, म्हणजे आपला जो उत्कर्ष झालाय त्या काळात हेच करणं योग्य आहे, कारण आपण त्यांना वंदन करणं येतोय ही। तेव्हा ये आता आपण सगळे म्हणून सगळेजण फिरतात, तत प्रविशती आदित्य असार्ध आसनस्थो मारी चह, अदितींच्या सोबत आसनावर बसलेले, अर्थात आसन म्हणजे ऋषींच्या हिशोबातलं आसन आहे, त्याच्यामुळे एखादा मोठ्या झाडाचा पार असणार आहे त्याच्यावर ते आरामशीर बसलेले आहेत, अशा प्रकारचे महर्षी मारीच आपल्याला रंगमंचावर दिसतात। मारीच राजाला पाहून म्हणतायत, आणि राजाकडे पाहून बोलतायत मात्र दाक्षायणीशी, म्हणजे देवी अदितीशी, दाक्षायणी पुत्रस्य ते रणशिरस्ती अयम अग्रयायी, हा तुझ्या मुलाच्या युद्धामध्ये अग्रयायी असलेला आहे,
तुझा मुलगा म्हणजे इंद्र त्या इंद्राला मदत करण्याकरता जाणारा हा राजा त्या युद्धात समोर राहणारा आहे. दुष्यंत इति अभिहितो भुवनस्य भर्ता, या भुवनाचा म्हणजे पृथ्वीचा पालनकर्ता असलेला हा दुष्यंत तुझ्या समोर आलेला आहे. चापेन अस्य विनिवर्तित कर्म जातम, याच्या धनुष्यानीच सगळे काम केलेले आहेत. म्हणजे राक्षसांचा विनाश करणे हे जे कार्य आहे ते याच्या धनुष्यानीच पार पाडलेलं आहे. आणि मग शब्द फार सुंदर वापरतात ते, तत् कोटिम कोटिमत कुलिशम आभरणम मघोनः, तेव्हा तुझं जे तीक्ष्ण, कोटी शब्दाचा इथला अर्थ तीक्ष्ण, टोकदार असलेलं, ते टोकदार असलेलं तुझ्या मुलाचं जे वज्र आहे ना ते त्याचं नुसतंच आभूषण ठरलेलं आहे. याचा अर्थ ते नुसतंच हातात धरून इंद्र उभा आहे, कारण त्याला वापरावंच लागलं नाही, याच्या धनुष्यानी सगळे काम केलेले आहेत असा अर्थ त्यांना सांगायचा आहे. त्याच्यावर आदिती म्हणते संभावनीयम अनुभव अशी आकृती ही, संभावनीय अनुभव अशी आकृती ही, हा याच्या आकृतीकडे पाहून लक्षात येतच आहे हा इतका पराक्रमी असेल, अशा अर्थाने तिने शब्द वापरले देवी आदितीने. मातली म्हणतायत आयुष्मान एतो हो पुत्र प्रीती पिशुन येणे चक्षुषा दिवौ कसा पितरौ आयुष्मंतम अवलोकयतः, तुमच्या पुत्र प्रीती प्रमाणे पाहणारे, जणू काही मुलाप्रमाणे तुमच्याकडे पाहणारे, अशा अर्थाने पिशुनेन चक्षुषा अत्यंत प्रेमळ नजरेने जे तुमच्याकडे पाहत आहेत. दिवौ कसा पितरौ, दिवौ कसं म्हणजे देवता, त्या देवतांचे पितर असलेले हे माता पिता असलेले आदिती आणि कश्यप हे तुमच्याकडे पाहत आहे, तावत उपसर्प, तेव्हा त्यांच्या जवळ आपण जावं. राजा मातलीला उद्देशून म्हणतात मातले कसे आहेत ते समोर, महर्षी कश्यप समोर आहेत. कश्यपांचं वर्णन राजांनी केलेलं आहे, प्राहुर द्वादशा स्थितस्य मुनयो या तेजस कारणम, बाराही प्रकारच्या तेजाचं कारण असलेले. इथे बारा प्रकारचं तेज याचा अर्थ आदित्य, आदितीच्या पोटी जन्माला आले म्हणून त्या सगळ्यांना आदित्य असं म्हणतात. सूर्याचे 12 प्रकार आहेत असं आपल्याकडे वर्णन केलेलं आहे. 12 महिन्यामधल्या त्याच्या अवस्थेनुसार ते नाव आहे, मित्र, रवी, सूर्य, भानू, खगपुष्य, हिरण्यगर्भ, अशी जी वेगवेगळे नावं सूर्याची आहेत ते 12 महिन्यामध्ये त्या सूर्याच्या 12 अवस्था सांगितल्या, त्याला द्वादश आदित्य असं म्हटलं. ते द्वादश आदित्य ज्यांच्यापासून प्रगटले म्हणजे त्या संपूर्ण सूर्याच्या तेजाचंही निर्मिती स्थान असलेले, केवढे तेजस्वी असेल या अर्थाने त्याचा विचार करा. त्याच्यामुळे प्राहु द्वादशधा स्थितस्य मुनयो या तेजसा कारणम, बाराही प्रकारच्या त्या सूर्याच्या तेज अवस्थेचं कारण असलेले. भर्तारं भुवनत्रयस्य सुषवे यद् यज्ञभागेश्वरं, भर्तारं भुवनत्रयस्य, भुवनत्रय म्हणजे त्रिभुवनाचा कारभार चालवणाऱ्या भगवान विष्णूंचं वर्णन ते आहे. सुषुवे यद् यज्ञभागेश्वरं, सगळ्या यज्ञाचा भाग घेणारे जे देवता आहेत त्या देवतांची जी निर्मिती ज्यांच्यापासून झालेली आहे असे. यस्मिन आत्मभव परोपी पुरुष चक्रे भवायास्पदम, जे स्वतः भगवान ब्रह्मदेवापासून जन्माला आलेले आहेत आणि ज्यांच्या पोटी भगवान पुरुषोत्तम भगवान विष्णूंनी वामन स्वरूपात अवतार धारण केलेला आहे, अशा प्रकारचे द्वंद्वम दक्ष परिचित संभवमिदम. दक्ष आणि परिचित म्हणजे भगवान ब्रह्मदेवापासून, दक्ष परिचित म्हणजे दक्षाच्या कन्येशी ज्यांनी विवाह केलेला आहे असे, आणि भगवान ब्रह्मदेवापासून जन्माला आले. तत्स्रष्टु एकांतरम, भगवान ब्रह्मदेवांच्या नंतर एकच पिढीचे असलेले म्हणजे त्यांचे पुत्र असलेले असे हे महर्षी कश्यप मारीचे जे आहेत ते आपल्या समोर भगवान उपस्थित आहेत, अशा अर्थाने राजांनी त्यांचं आदराने वर्णन आपल्या समोर केलं. त्याच्यावर कापस मातली म्हणतायत अथ केम, हा बरोबरच आहे, तेच हे आपल्या समोर आहेत, अशा अर्थाने त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. त्याच्यावर जसं हे वाक्य आलं तसं दोघे राजा आणि शकुंतला त्या दोघांच्या समोर जाऊन पोहोचतात आणि त्यांना वंदन करून म्हणतायत उभाभ्याम अपि वासव नियोज्यो दुष्यंत प्रणवती. भगवान इंद्रानी ज्याला नियोजित केलेलं होतं, ज्याच्यावर काम सोपवलेलं होतं, असा मी दुष्यंत आपल्याला नमस्कार करतो. दोन पद्धतीने त्याचं महत्व आहे लक्षात घ्या त्या बोलण्याचं. एक तर आपल्या मुलांनी माझ्यावर काम सोपवलेलं होतं, याचा अर्थ मी आपल्या मुलासारखाच आहे, हा त्यातला एक अर्थ आहे.
आणि दुसरा एक भाव आहे, माणसाने आपला परिचय करून देताना आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कथन करावी की ते सगळ्यात महत्वाचं कार्य जे त्याच्या हातून घडलेलं असेल तोच त्याचा खरा परिचय असतो. माणसाचा परिचय नुसता त्याचं नाव नसतं किंवा माणसाचा परिचय नुसता त्याच्या घराण्याची माहिती नसते, ती तर आहेच, प्रश्न नाही. पण त्यांनी आयुष्यात केलेलं कर्तव्य जे आहे, कर्तृत्व जे आहे, त्या कर्तृत्वाच्या आधारे माणसाला ओळखल्या जावं. आणि राजांनी केलेलं सगळ्यात मोठं कर्तृत्व कोणतं, तर त्याचं उत्तर आहे इंद्राच्या मदतीला जाणे. आणि म्हणून त्या दृष्टीने राजांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे की इंद्राने ज्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे अशा पद्धती इंद्राला मदत करणारा म्हणजे इंद्राचा सोबती असलेला मी आपल्याला वंदन करतो. अर्थात हे म्हणत असताना मी इंद्राला मदत करतो हा अहंकार नाहीये, इंद्राने माझ्यावर विश्वास दाखवला ही योग्यता सांगायची आहे. त्या अर्थाने त्या राजांनी शब्द वापरलाय. आणि म्हणून वासव नियोज्य म्हटलंय, वासव सखा नाही म्हटलेलं त्यांनी किंवा वासव सहाय्यकर्ता नाही म्हटलेलं, मला ज्यांनी इंद्राने ज्याची नियुक्ती केलेली आहे याचा अर्थ माझ्या पराक्रमावर जणू काही इंद्रानी शिक्कामोर्तब केलेला आहे अशा अर्थाने येते. आणि तो म्हणतोय हा दुष्यंत आपल्याला नमस्कार करतो, भगवान मारीचे जे येते त्याला आशीर्वाद देतात, वत्स चिरंजीव पृथ्वीं पालय, दीर्घकाळ जग आणि पृथ्वीचं पालन कर अशा पद्धतीने त्याला आशीर्वाद दिला. आदिती सुद्धा आशीर्वाद देते, वत्स अप्रतिरथो भव. प्रतिरथ, रथ शब्दाचा अर्थ युद्ध, युद्धाचा विषय आहे. प्रतिरथ याचा अर्थ ज्याच्या समोर कुठला तरी रथ उभा आहे, म्हणजे ज्याच्या समोर कोणीतरी शत्रू उभा आहे. अप्रतिरथ याचा अर्थ ज्याच्या समोर कुठलाच रथ उभा नाही, याचा अर्थ ज्याला कोणी शत्रूच उरलेला नाही, जो एकटाच एकटा सम्राट आहे, ज्याच्या समोर उभं राहण्याची कोणीची ताकदच नाही, असा तू हो, असा त्या आशीर्वादाचा अद्वितीय अर्थ आहे. शकुंतला समोर जाते आणि नमस्कार करताना म्हणते दारक संहिता वाम पादवंदनम करोमी. तिच्या दृष्टीने ती स्त्री असल्यामुळे तिचं सर्वोच्च कर्तृत्व कोणतं, तर त्याचं उत्तर आहे मातृत्व. मुलावर केलेले संस्कार हे आईचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि म्हणून ती म्हणतीये मी मुलासह आपल्याला नमस्कार करते, कारण तिच्या दृष्टीने तिचं सगळ्यात मोठं वैभव जे आहे ते मातृत्व. म्हणून ती आपल्या मुलाला समोर करत शब्द वापरते दारक सहितम वाम पादवंदनम करोमी. आपल्या उभयतांना, आपल्या दोघांना मी आपल्या मुलासह नमस्कार करते. मारीच म्हणतायत वत्से आखंडल समो भरता जयंत प्रतिमहा सुतः आशीर अन्यानते योग्या पौलूमी सदृशी भव. तिला आशीर्वादाचा काय द्यायचा, ते म्हणतात सगळ्याच गोष्टी मिळाल्या. आखंडल समो भरता, आखंडल म्हणजे भगवान इंद्र, इंद्रासारखा तुझा पती आहे. जयंत प्रतिमहा सुतः, जयंत ही इंद्राच्या मुलाचं नाव आहे, त्या जयंताप्रमाणे म्हणजे इंद्रपुत्राप्रमाणे असलेला तुझा पुत्र आहे. दोन्ही गोष्टी मिळाल्या, आता तुला वेगळा आशीर्वाद काय देणार, आशी ही अन्या नते योग्या, म्हणून तुला आता कोणताच वेगळा आशीर्वाद योग्य नाही, एकच आशीर्वाद देतो पौलोमी सदृशी भव. पौलोमी शब्दाचा अर्थ इंद्राणी, इंद्राची जी पत्नी तिचं नाव आहे पौलोमी, तिच्या सारखी तू हो, याचा अर्थ इंद्र पत्नी सारखी स्वर्गीय सुखाचा आनंद घेणारी अशा पद्धतीची तू हो, अशा याच्यात त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आदिती म्हणतीये जाते भरतूर बहुमता भव. त्या स्त्री मानसिकतेचा विचार फार मस्त आहे, ती म्हणते हे सगळं ठीक आहे, बाहेरचं सगळं वैभव मिळेल, पतीची प्रेमाची जी भूमिका आहे ती सगळ्यात महत्वाची. म्हणून ती म्हणते पतीची लाडकी हो, बाकीचं नसलं एक वेळ तरी चालेल, पण पतीचं प्रेम मिळालं पाहिजे, या अर्थाने त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे. आयमच दीर्घायुवस्क उभयन कुल नंदनो भव तू. हा जो तुमचा दीर्घायू वत्सक आहे, वत्सक म्हणजे मुलगा, हा मुलगा दीर्घायू होवो आणि उभय कुल नंदनो भव तू, दोन्ही कुळांना आनंद देणारा हो. उपविशत बसा आपण सगळे, असं म्हणून त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. सगळेजण बसतात. मारीचे एकेकम निर्दर्शयन, महर्षी मारीच एकेकाकडे पाहतात आणि म्हणतायत कसे दिसतायत हे तिघ जण बसलेली. आता दिष्ट्या शकुंतला साध्वी सद अपत्यमिदं भवान श्रद्धा वित्तम विधिश्चेति त्रितयम तत्समागतम. जणू काही या तीन गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. कोण कोण? दिष्ट्या शकुंतला साध्वी, साध्वी असलेली ही शकुंतला बसलेली आहे. सद अपत्य, चांगल्या सद्गुणी असलेला हा अपत्य म्हणजे मुलगा बसलेला आहे. इदम भवान,
आणि तुम्ही सुद्धा बसलेल्या राजाला उद्देशून म्हटलेलं आहे, हे तिघं एकत्र बसलेली कशी दिसताय? श्रद्धा वित्तम विधिश्चैव, श्रद्धा असावी जीवनामध्ये, वित्त म्हणजे सगळ्या प्रकारची संपत्ती, वैभव असावं आणि विधी याचा अर्थ ज्ञान असावं. या तिन्ही गोष्टी एकत्र असल्यानंतर जे काय अद्वितीय रसायन तयार होईल तसं तुम्ही तिघ जण इथे एकत्र दिसत आहात. अशा पद्धतीने त्या तिघांच्या एकत्रित उपस्थितीला महर्षी मारीचांनी, वेगळ्या शब्दात महाकवी कालिदासांनी एक अद्वितीय उपमा आपल्या समोर वापरलेली आहे. राजा म्हणतोय, भगवान प्राग अभिप्रेत सिद्धी पश्चात दर्शनम, काय अद्भुत वैशिष्ट्य लक्षात घ्या, महापुरुषांचं दर्शन होण्याच्या आधीच सिद्धी प्राप्त होते, त्यांचं दर्शन नंतर होतं, काम आधीच झालेलं आहे. तर तो अपूर्व खलो वो अनुग्रह, आपल्या दोघांचा आमच्यावर जो अनुग्रह आहे, कृपा जी आहे, ती खरोखरच अपूर्व आहे. कारण त्यांनी कुतः, कारण की असं म्हणून त्यांनी वर्णन केलं, कशी आहे ही कृपा वेगळ्याच प्रकारची. उदयती पूर्वम कुसुमम ततः फलम, जगामध्ये रचना कशी असते, पहिल्यांदा फूल येतं आणि मग फुलाच्या नंतर मागे फळ लागतं, ही जगाची सामान्य रीती आहे. घनोदयः प्राग तदनंतरम पयः, पहिल्यांदा ढग दाटून येतात आणि ढग दाटून आल्यानंतर पुढे पाऊस पडत असतो, ही जगाची पद्धत आहे. निमित्त नैमित्तिकयोर अयम क्रमः, निमित्त याचा अर्थ ज्याच्यामुळे जी घडणारी गोष्ट आहे, आणि नैमित्तिक म्हणजे जो त्या निमित्ताला कारणीभूत आहे, अशा पद्धतीचं, म्हणजे पहिल्यांदा फूल येणार मग फळ येणार, पहिल्यांदा ढग येणार मग पाणी येणार, अशीच रचना जगाची आहे. पण तव प्रसादस्य पुरस्तु संपदः, पण आपल्या बाबतीत मात्र असा अद्वितीय आहे की आपला आशीर्वाद नंतर मिळालेला आहे, आणि पुत्र आणि पत्नीच्या प्राप्तीच्या रूपात प्रसाद मला आधीच मिळालेला आहे, दर्शन आपलं नंतर झालेलं आहे. वास्तविक आपल्या दर्शनानंतर फळ मिळावं, पण इथे मात्र उलटी रचना आहे, आधी फळ मिळालं आणि आता दर्शन मिळत आहे, याचा अर्थ आपला अधिकार नैसर्गिक शक्तींच्याही पलीकडचा आहे, अद्वितीय आपली कृपा आहे, अशा अर्थाने राजाने ते वाक्य वापरलेलं आहे. त्याच्यावर मातली म्हणतायत, एवं विधातारः प्रसीदंती, जे दिव्य लोक असतात ते अशाच प्रकारे कृपा प्रसाद करत असतात, किंवा अद्वितीय अशा प्रकारचे जे साधू संत असतात त्यांची कृपा अशाच प्रकारची असते. हे सगळं झाल्यानंतर आता स्वाभाविक राजाच्या डोक्यामध्ये नाना प्रकारच्या शंका आहेत. सगळं तर झालं चांगलं, येऊन पोहोचला, पत्नी मिळाली, पुत्र मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. मधल्या काळात मोह पडला होता हेही त्याला कळलेलं आहे, अंगठी मिळाल्यानंतर मोह दूर झाला तेही झालं, पण हे सगळं झालं कशामुळे, मला असा मोह पडला का, हा प्रश्न तर राजाच्या मनात शिल्लकच आहे ना. त्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरीच मिळालं पाहिजे, कुठे मिळणार, दुसरं कोणीच देणार नाहीये, अशा अद्वितीय गोष्टीची उत्तर एवढे अद्वितीय असणारे, त्रिकाल ज्ञानी असणारे ऋषीमुनीच देऊ शकतात, ही भूमिका पक्की असल्यामुळे राजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. भगवान इमम आज्ञा तरी वो गांधर्वेन विवाह विधीना उपपद्य कस्यचित कालस्य बंधुभिः आनीताम स्मृतिशैथिल्यात् प्रत्यादिशन् न अपराधोऽस्मि इति तत्र भवतो युष्मत्स गोत्रस्य कण्वस्य. आम्ही दोघांनी एकत्रित गांधर्वविवाह पद्धतीने विवाह पूर्ण केला, आणि तो सगळा विवाह झाल्यानंतर सुद्धा इला जेव्हा इच्छा घरचे लोक माझ्यासमोर घेऊन आले होते, काहीतरी कारण झालं आणि त्या कारणामुळे मी इला ओळखू शकलो नाही, त्यामुळे आपल्या गोत्रातले जे महर्षी कण्व आहेत त्यांचा खरं तर मी अपराध केलेला आहे. पश्चात अंगुलीय दर्शनात ऊढपूर्वा दुहित अवगतो हम. त्यानंतर जेव्हा अंगठी मला दिसली, तेव्हा अंगठी दिसल्यानंतर मला सगळं स्मरण झालं आणि हिच्याशी मी लग्न केलं होतं हे सगळं मला आठवलं, तर चित्रमिम मे प्रतिभाती, हे सगळं एखादी विचित्र गोष्ट घडत आहे असं मला वाटतं. आणि कसं वाटत आहे, एक अद्वितीय उपमा राजा देतोय. राजा म्हणतो, यथा गजो नेती समक्ष रूपे तस्मिन अपक्रामती संशय स्यात् पदानी दृष्ट्वा तू भवेत प्रतीतिः तथा विधी मे मनसो मनसः विकारः. प्रत्यक्ष हत्ती समोर असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आणि मग हत्ती निघून गेल्यानंतर हत्ती होता बहुतेक, मग आता शोधायचं आणि सापडायचं कसं, तर हत्तीचे उमटलेले पावलं पाहून लक्षात घ्यायचं, हा नक्की हत्तीच असला पाहिजे, असं काहीतरी माझं विचित्र झालेलं आहे. ती समोर होती तेव्हा मी तिला ओळखू शकलो नाही, आणि नंतर मात्र अंगठी दिसल्यावर मी तिला ओळखलं, हे सगळं जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यावर मारीच सांगतात, वत्स आलम आत्मपरा
स्वतःला अपराध शंकया, स्वतःला असं शंकित करून घेऊ नको. समूह पित्वम अनुपपन्न, हा तुझ्यावर हा समूह निर्माण झाला होता. शुरू येताम, ऐक का झालं होतं ते. त्याच्यावर राजा म्हणतो बिलकुल शांतपणे ऐकत आहे. त्याच्यावर मारीच सांगतात, या देव अप्सरस तीर्थात अवतरणात प्रत्यक्ष वैक्लव्या शकुंतलाम आदाय मेनका दाक्षायणीम उपगता तदैव ध्यान अवस्था गतो ध्यानावर ध्यानात अवगतोस्मे दुर्वासशा शापादियम तपस्विनी सहधर्मचारिणी त्वया प्रत्यादिष्टा न तु अन्यथा इति चो अंगुलीयक दर्शनात अवसानः. तुला हा जो अवस्था झाली होती ती का झाली होती, ते ज्यावेळी अप्सरा मेनका हिला घेऊन आली तेव्हा मी ध्यान लावून पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की दुर्वासांनी शाप दिला असल्यामुळे तुझ्यावर अशी वेळ आलेली होती आणि अंगठी दिसल्यानंतर तो शाप दूर झालेला आहे. अर्थात हे तुझा दोष नव्हता, शापामुळे हे झालेलं होतं. हे त्यांनी सांगून राजाच्या मनात असलेली प्रचंड दडपणाची जी अवस्था आहे ती दूर केली आहे. राजा शांतपणे म्हणतो, एष वचनीयान मुक्तोस्मी, आपल्या या बोलण्यानी मी शांत झालेलो आहे. पुढे जे काही राजाच्या जीवनात होतं ते पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जयचं संस्कृतम.